विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणींनो नमस्कार. मी प्राध्यापिका डॉक्टर मुक्ता सोमवंशी, लोकप्रशासन विभाग प्रमुख, कैलासवासी, रमेश वरपुडकर महाविद्यालय सोनपेठ. विद्यार्थी मित्रांनो, आपण संघटनेची तत्वे या अंतर्गत मनोधैर्य या तत्वाचा अभ्यास करीत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्यासाठी बरेच व्हिडिओ तयार करून पाठवलेले आहेत, परंतु आपण व्हिडिओ पूर्ण पाहत नाहीत. जोपर्यंत आपण पूर्ण व्हिडिओ पाहणार नाहीत, तोपर्यंत आपल्याला ती संकल्पना पूर्णतः समजणार नाही. तेव्हा केवळ सुरुवात पाहून व्हिडिओ सोडून देऊ नका, तर येणाऱ्या परीक्षेमध्ये चांगले मार्क्स घेण्यासाठी आपण व्हिडिओ संपूर्ण पाहावा, जेणेकरून की आपल्याला प्रत्येक संकल्पना व्यवस्थितपणे समजून घेता येईल. मागील भागामध्ये आपण मनोधैर्य ही संकल्पना समजून घेतलेली आहे. मनोधैर्य हे व्यक्तीला यशस्वी होण्यासाठी फार आवश्यक आहे. संघटनेच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी कर्मचाऱ्यांमध्ये उच्च प्रतीचं मनोधैर्य असणं हे अत्यावश्यक असतं, हे आपणास मागील भागामध्ये लक्षात आलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मनोधैर्याचा पुढील भाग म्हणजे मनोधैर्याचे प्रकार अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मनोधैर्य ही जी काही संकल्पना आहे, ही संकल्पना प्रशासनामध्ये रुजविणं ही अत्यावश्यकता आहे. कारण जर प्रशासनामध्ये ही संकल्पना रुजविली गेली, तर त्यामधून प्रशासनाच्या विकासाला खूप गती येणार आहे, किंवा प्रशासनाची जी काही कार्य आहेत ती कार्य खूप कमी वेळामध्ये पूर्ण होऊ शकतात. त्यामुळे प्रशासनामधील कर्मचाऱ्यांमध्ये मनोधैर्याची म्हणजे प्रशासकीय कर्मचाऱ्यांचं जे मनोधैर्य आहे, ते मनोधैर्य किंवा मनोबल किंवा नीतिधैर्य हे उंचावलेलं असणं अत्यंत गरजेचं असतं. प्रशासकीय संस्थेमधील किंवा प्रशासकीय संघटनेमधील कर्मचाऱ्यांचं मनोधैर्य जेवढं उंचावलेलं असेल, तेवढ्या प्रमाणामध्ये त्या प्रशासकीय यंत्रणेची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. परिणामी ती प्रशासकीय संघटना आपलं यश सहजपणे प्राप्त करू शकते. विद्यार्थी मित्रांनो, मनोधैर्याचा अभ्यास ही आधुनिक काळातील प्रशासन व्यवस्थेची फार मोठी आवश्यकता बनली आहे. कारण जेव्हा कर्मचाऱ्यांचं मनोबल हे उंचावलेलं असतं, तेव्हा प्रशासकीय व्यवस्थेमधलं जे वातावरण आहे ते वातावरण उत्साही राहतं, आणि वातावरण उत्साही राहिल्यामुळं कार्याची गती वाढण्यास मदत होते. तर म्हणून या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येतं की मनोबल उंचावणं किंवा मनोधैर्य हे उत्तम दर्जाचं असणं हे आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, मनोबलाचे एकंदरीत 5 प्रकार सांगितलेले आहेत. या 5 प्रकारामध्ये पहिला प्रकार सांगितला जातो तो म्हणजे व्यक्तिगत मनोधैर्य. व्यक्तीचं स्वतःचं, म्हणजे अनेकदा अशा व्यक्ती असतात की त्या व्यक्तींचं मनोधैर्य हे फार उंचावलेलं असतं. ज्या कर्मचाऱ्यांचं व्यक्तिगत मनोधैर्य हे चांगलं असतं, ते कर्मचारी आपली कार्य ही वेळेमध्ये पूर्ण करणं, वेळेमध्ये कार्यालयामध्ये जाणं आणि जास्तीत जास्त आपल्या कार्याला प्राधान्य देणं आणि प्रामाणिकपणे निष्ठेने कार्य करणं यावरती ते म्हणजे अधिक भर देत असतात. तर जेव्हा या पद्धतीनं कर्मचारी वर्ग आपली कार्य करत असतो, तेव्हा त्यांचं ते व्यक्तिगत, त्या कर्मचाऱ्याचं व्यक्तिगत जे मनोबल आहे ते मनोबल उंचावलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे व्यक्तिगत म्हणजे त्याचं पर्सनली, त्याचं वैयक्तिक मत त्या ठिकाणी असतं, किंवा वैयक्तिक त्याच्यामध्ये तो मनोधैर्य उंचावण्यासाठीचे जे काही गुण आहेत ते त्याच्यामध्ये अंतर्भूत असतात. तेव्हा जेव्हा पर्सनली एखादा कर्मचारी आपली कार्य व्यवस्थितपणे पार पाडतो, तेव्हा त्याचं जे व्यक्तिगत मनोधैर्य आहे ते खूप चांगलं आहे असं आपण म्हणू शकतो. तर व्यक्तिगत मनोधैर्य हा एक आपल्याला मनोधैर्याचा प्रकार सांगता येतो, म्हणजे ते केवळ त्या व्यक्तीशी मर्यादित असतं. दुसरा प्रकार या ठिकाणी सांगितला जातो तो म्हणजे समूहाचे मनोधैर्य. तर समूहाचे मनोधैर्य म्हणजे एखादा गट, एखादी संघटना, संघटना म्हणण्यापेक्षा एखादा ग्रुप, कारण संघटनेमध्ये सुद्धा अनेक छोटे छोटे
ग्रुप असतात, समूह असतात, तर त्या समूहाचं जे मनोधैर्य आहे ते मनोधैर्य चांगलं असतं, किंवा त्या समूहाचं एकंदरीत जे काही त्यांची मानसिकता आहे कार्य करण्याचं, त्यांचं जे काही म्हणजे मानस आहे त्याला आपण समूहाचं मनोधैर्य या ठिकाणी म्हणू शकतो. तर समूहाचं मनोधैर्य जर उंचावलेलं असेल किंवा चांगल्या प्रतीचं असेल तर त्या समूहाकडून होणारी कार्य ही उच्च दर्जाची असतात. लक्षात घ्या, ज्याचं मनोधैर्य उच्च दर्जाचं आहे त्याचं कार्यसुद्धा हे अगदी चांगल्या प्रतीचं असतं, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. तर ज्या समूहाचं मनोधैर्य हे उत्तम आहे त्या समूहाची कार्य चांगली होतात, आणि समूहामधल्या सर्व व्यक्तींमध्ये जेव्हा एकोपा असतो, मैत्रीपूर्ण संबंध असतात, एकमेकांना ते समजून घेतात, तेव्हा त्या समूहाचं जे मनोधैर्य आहे ते वाढलेलं असतं, कारण ते एकमेकांना सपोर्ट करत असतात. तर यामधून समूहाचं मनोधैर्य हे वाढण्यास मदत होत असते. तर समूहाचं मनोधैर्य या ठिकाणी सांगत असताना आपल्याला आपल्या क्रिकेट टीमचं उदाहरण देता येईल, की जेव्हा पहा जर समजा प्रथमतः आपण बॉलिंग करत असोत, आणि बॉलिंग करत असताना जर जे बॉलर आहेत त्यांनी जर आपली भूमिका खूप चांगल्या पद्धतीनं पार पाडली तर लगेच या ठिकाणी जे बॅट्समन आहेत बॅट्समनचं मनोधैर्य वाढण्यास मदत होते. आणि जर मनोधैर्य वाढतं म्हणजेच काय होतं, ते खूप वेगाने त्या ठिकाणी रन्स मिळवू शकतात. आणि दुसरी बाजू या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की जर समजा प्रथमतः आपण फलंदाजी घेतली आणि फलंदाजी घेतल्यानंतर खूप जास्त रन काढल्या तर अशावेळी बॉलरचं मनोधैर्य त्या ठिकाणी वाढतं, आणि बॉलरचं मनोधैर्य वाढल्यानंतर ते लवकर विकेट घेऊ शकतात. दुसऱ्या जर समूहाचं आपण या ठिकाणी उदाहरण घेतलं तर त्यांचं म्हणजे खूप मोठं त्या ठिकाणी ज्या धावा आहेत त्या धावा पाहून मनोबल हे खचतं, आणि मनोबल खचल्यामुळं अनेकदा खूप मोठ्या धावा काढायच्या असल्यामुळं त्या ठिकाणी अर्ध्यापर्यंतसुद्धा काही वेळा हा संघ पोहोचू शकत नाही. तर या ठिकाणी समूहाचं म्हणजे संपूर्ण क्रिकेट टीमचं जे काही मनोबल आहे त्याला आपण समूहाचे मनोबल असं या ठिकाणी म्हणू शकतो. तिसरा प्रकार आपल्याला या ठिकाणी सांगता येतो तो म्हणजे कार्याचं मनोबल, म्हणजे कार्य करताना त्या कार्याविषयी असलेली आवड, त्या आवडीमधून या ठिकाणी प्रेरणा निर्माण होते, मोटिवेशन मिळतं, आणि परिणामी संबंधित कार्य करताना व्यक्तीचं मनोबल हे वाढण्यास मदत होते. चौथं सांगितलेलं आहे संघटनेचं मनोधैर्य. संघटना म्हणजे जी संपूर्ण व्यवस्था आहे कार्य करणारी, त्या संपूर्ण व्यवस्थेचं मनोधैर्य आपण पाहतो या ठिकाणी, की जेव्हा केव्हा सामूहिक म्हणजे संघटनेची एखादी मोठी संघटनेचं समजा एखादं मोठा कार्य असेल तर अशावेळी संघटनेमध्ये असलेले जे कर्मचारी आहेत त्या सर्व कर्मचाऱ्यांचं म्हणजे संघटनेमध्ये कार्य करणाऱ्या वरिष्ठ म्हणजे संघटनेच्या प्रमुखापासून ते संघटनेच्या कनिष्ठ स्तरावरती कार्य करणाऱ्या अगदी तळाच्या कर्मचाऱ्यापर्यंत सर्वांचंच मनोबल त्या ठिकाणी उंच असलं पाहिजे. म्हणजे संपूर्ण संघटनेचं सर्वात पहिले या ठिकाणी संघटनेचा जो प्रमुख आहे त्या प्रमुखाचं मनोबल उंच असणं गरजेचं आहे, कारण त्याचं मनोबल जेवढं चांगलं असेल तेवढा त्याच्या मनोबलाचा प्रभाव हा संघटनेच्या इतर सदस्यांवरती पडत असतो. तर संघटनेचं मनोबल हे साधारणतः आपल्याला संपूर्ण संघटनेमध्ये कार्य करणाऱ्या एकंदरीत कर्मचाऱ्यांचं मनोबल असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. त्यालाच काय म्हणायचं, संघटनेचं मनोधैर्य किंवा मनोबल. म्हणजे एखाद्या संघटनेमध्ये जर समजा चांगल्या घटना सातत्याने घडत असतील, सातत्यानं त्या ठिकाणी त्यांच्या कार्यामध्ये त्यांना यश मिळत असेल तर त्या संघटनेचं मनोधैर्य हे वाढतं, कारण परिणामी संघटनेमधल्या प्रत्येक सदस्यामध्ये आनंद असतो, उत्साह असतो, आणि त्यामधून त्या ठिकाणी त्यांचं मनोधैर्य वाढण्यास मदत होते. पाचवा प्रकार सांगता येतो तो म्हणजे उच्च मनोधैर्य आणि कमी मनोधैर्य. म्हणजे उच्च म्हणजे आत्ताच आपण सांगितलं त्या पद्धतीनं की काही वेळा आपलं मनोधैर्य हे खूप उंचावतं, म्हणजे कधी उंचावतं तर जेव्हा आपल्या मनासारख्या घटना घडत असतील, आपल्याला यश मिळत असेल तर तेवढ्या प्रमाणामध्ये आपलं मनोबल त्या ठिकाणी वाढायला मदत होते. याशिवाय जर समजा आपल्याला सहकार्य करणाऱ्या व्यक्ती ज्या आहेत त्या व्यक्ती ठामपणे आपल्या पाठीशी उभ्या राहिल्या तरीसुद्धा आपलं मनोबल या ठिकाणी उंचावण्यास मदत होते. आणि दुसरं आहे कमी मनोबल, म्हणजे जेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये
सातत्यानं अपयशाचा सामना करावा लागतो अशा वेळी संबंधित कर्मचाऱ्याचं जे मनोबल आहे किंवा व्यक्तीचं मनोबल हे कमी होतं. म्हणजे काही कर्मचाऱ्यांमध्ये मनोबल हे फार उंच असतं तर काही कर्मचाऱ्यांमध्ये ते कमी असतं. म्हणजे त्याच्यामध्ये तेवढी कार्य करण्याची प्रेरणा निर्माण होत नाही किंवा त्याच्यामध्ये तेवढा आत्मविश्वास निर्माण होत नाही तेव्हा त्याचं मनोबल हे कमी असतं. परंतु जेव्हा तो कुठल्याही गोष्टीचा निडरपणे सामना करण्यासाठी तयार असतो, प्रत्येक जबाबदारी तो स्वीकारायला तयार असतो, तेव्हा त्या कर्मचाऱ्याचं मनोबल हे उंच असतं. म्हणजे अगदी प्रत्येक गोष्टीमध्ये सहजपणे त्या ठिकाणी कार्य करण्याची एखाद्या व्यक्तीची सवय असते तर तेव्हा ही सवय त्याला कशातून मिळते तर त्याच्या उच्च मनोधैर्यामधून त्याला हे गुण प्राप्त होतात. आणि जेव्हा कर्मचाऱ्यामध्ये अविश्वास असतो, भीती असते, तेव्हा त्याचं मनोबल हे कमी होतं. तर हे एकंदरीत जे मनोधैर्याचे प्रकार आहेत ते आपणास सांगता येतात. संघटनेमध्ये कार्य करत असताना किंवा संघटनेची उद्दिष्टे साध्य करत असताना मनोधैर्याचं महत्त्व हे अनन्यसाधारण असं आहे. आपण मागच्या भागामध्ये पाहिलं, नेपोलियन बोनापार्ट यांनी सांगितलं की एकंदरीत चार घटकापैकी 75% यशाचा वाटा हा केवळ आणि केवळ मनोधैर्यावरती अवलंबून असतो. तर त्यामुळं प्रत्येक संघटनेमध्ये मनोधैर्य हा जो घटक आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. किथ डेव्हिस या विचारवंतांनी मनोधैर्याची तुलना स्त्री शक्तीशी केलेली आहे. ते असं म्हणतात, या दोन्ही शक्तींना कमी लेखल्यानंतर खूप गंभीर परिणामांना सामोरे जावं लागतं. कारण स्त्री शक्ती ही सुद्धा फार महत्त्वाची आहे, तसेच त्याप्रमाणे मनोधैर्य हे सुद्धा महत्त्वाचं आहे आणि त्यांच्याकडं दुर्लक्ष करून चालणार नाही असं किथ डेव्हिस या विचारवंतांनी आपलं मत मांडलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, एकंदरीत पाहता संघटनेमधील कर्मचाऱ्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी काही गोष्टी या ठिकाणी म्हणजे निश्चित करणं आवश्यक असतं. त्यामध्ये कर्मचाऱ्यांना वेतनाची सुरक्षा असली पाहिजे, त्यांच्या पदाची सुरक्षा असली पाहिजे. म्हणजे एकंदरीत पाहता कर्मचाऱ्यांना मिळणारे वेतन हे योग्य असलं पाहिजे, त्यांना त्यांच्या कार्याची सुरक्षा असली पाहिजे. त्याशिवाय संघटनेचं धोरण हे कर्मचारी वर्गाच्या म्हणजे मनोबल वाढीसाठी पूरक असलं पाहिजे. कर्मचारी वर्गाच्या ज्या काही तक्रारी असतील त्या तक्रारींचं वेळेमध्ये निवारण झालं पाहिजे. विशेष म्हणजे कर्मचारी वर्गाचा प्रशासकीय निर्णय प्रक्रियेमध्ये जर सहभाग घेण्यात आला तर कर्मचारी वर्गाचं मनोधैर्य वाढण्यास अधिक मदत मिळते. कारण यामुळं काय होतं, कर्मचारी वर्गाला असं वाटतं की हे प्रशासन किंवा हे कार्य माझंसुद्धा आहे, मीसुद्धा ह्याच्यामधला एक महत्त्वाचा घटक आहे, ही त्यांची मानसिकता जर झाली तर त्यांच्यामध्ये मनोधैर्य वाढीला अधिक मदत मिळते असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना संघटनेमध्ये कार्य करत असताना जर त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळू लागली तर सुद्धा या ठिकाणी त्यांचं मनोधैर्य वाढण्यास मदत होत. तर एकंदरीत पाहता ह्या छोट्या छोट्या गोष्टी जरी काही छोट्या आणि काही मोठ्या अशा जरी गोष्टी या ठिकाणी संघटनेमध्ये प्रशासनाकडून किंवा व्यवस्थापनाकडून जर करण्यात आल्या तर त्या संघटनेमध्ये कार्य करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याचं मनोबल वाढण्यासाठी आपल्याला मदत मिळेल आणि एकंदरीत पाहता संपूर्ण संघटनेचं मनोधैर्य किंवा मनोबल वाढून त्या संघटनेच्या उद्दिष्टांची प्राप्ती ही यशस्वीपणे पूर्ण होऊ शकेल असं आपण या ठिकाणी ठामपणे म्हणू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीनं आपण मनोधैर्य हा जो घटक आहे, जे तत्व आहे संघटनेचं, ते अभ्यासलेलं आहे. इतर तत्वांप्रमाणेच मनोधैर्य हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे, किंबहुना संघटनेचा हा एक महत्त्वाचा आधार आहे असं आपण म्हणू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लाईक करा, शेअर करा आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केला नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा जवळ आलेली आहे, सर्वजण अभ्यासाला लागा. धन्यवाद.